आम्ही सगळे चाललो आहे, मायराने जो ड्रेस घातला आहे, लाडका देव बाप्पा त्याचा लॉन्च इव्हेंट आहे तिकडे आम्ही सगळे चाललो आहे आणि वी आर रनिंग अ बिट लेट. काय कट टू कट आहे बिकॉज आता वाजले आहे 10:50 आणि बरोबर 7 मिनिटांमध्ये मी पोहोचणार आहे त्या लॉन्च इव्हेंट मध्ये आणि 11:00 आपलं टायमिंग आहे. सो आपण पोहोचणार आहे बिकॉज गणपतीचं गाणं आहे तर टायमात पोहोचणारच पोहोचणार काही झालं तरी. आणि काय म्हणतात ट्रॅफिक खूप दाखवत होतं पण त्या निमित्ताने श्वेता पटापट पटापट आपण निघत गेलो. आणि काय म्हणताय रियू आहे, मम्मी आहे, यशश्री आहे आणि बाकी सगळे मंडळी तिकडे आता आहेत. आपण तिकडे जाऊया आता इव्हेंटला आणि फर्स्ट रिएक्शन काय आहे तुमच्या काही आम्हाला कळतील. हा ब्लॉग जेव्हा तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत ऑलरेडी सॉन्ग येऊन गेलं असेल बट त्या इव्हेंटला आपण जातो आहे आणि काय म्हणतात एक्साइटमेंट खूप आहे. सो आपण तिकडे जाऊया तोपर्यंत आज सकाळी काय म्हणतात आमच्याकडे घरी काल तुम्हाला माहिती आहे पूजा होती तर त्याची उत्तर पूजा झाली तर ते थोडेसे व्हिज्युअल्स आहेत तोपर्यंत तुम्ही बघा आम्ही त्या इव्हेंट पर्यंत पोहोचतो. श्री सत्यनारायण श्रेयो ग्रहण निमित्ताय उत्तर पूजा कर्म परीक्षे पाणी खाली कामना सोडा मला वेगळा हाता उलट पाणी घ्या करता गौरव अरे कैसा आहे ऐसा कैसा हो गया म्हणजे गणपतीला काय म्हणतात सॉन्ग लवकर यायला म्हणून डायरेक्ट ऑटोमॅटिक काहीतरी गडबड आहे. गणपतीलाच बघायची इच्छा झाली होती म्हणून 15 मिनिटं सॉन्ग लवकर आहे. हा सोय सांगितलं म्हणून मला माहिती पडलं मी पण बघितलं आपलं बोलणं चाललंय ना हा थोडस पुढे जाऊया हा ही बोलतो आलं का नाही अरे असं कसं होईल. सो बघा आता बघा ब्रेकिंग न्यूज आता वाजले बघा किती बरोबर 11:02 आहेत बरोबर आहे आणि सॉन्ग 11:00 लाईव्ह जाणार होतं बट काय झालं आहे की युट्यूब मध्ये काहीतरी काय झालं मला माहिती नाही सॉन्ग 15 मिनिटं आधी रिलीज झालेलं आहे. कदाचित दादा कदाचित देवाला ते गाणं लवकर ऐकायचं होतं बघायचं होतं आणि त्याच्यामुळे ते सॉन्ग ऑटोमॅटिकली लवकर केलेलं आहे पण ठीक आहे आपण आता परत एकदा बघूया. येस असं मस्त छानपैकी केलेलं आहे इथे खरं आमचं काय खूप काही प्लॅन पण टायमर लावला होता ना हा मितेश टायमर लावला होता ना आपण काय माहिती कसं झालं त्याचे बिने चेक केलं नाहीतर आपण ते बेफिकर मध्ये असतो आणि आपण कळत नसतो. मला काही नोटिफिकेशन आलं की गाडीमध्ये बोलू काय सांगायचं नाही 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 होत प्रायव्हेटच जाणार ते हेच ते काय म्हणतात जागा आहे जिथे हे शूट झालं होतं काय म्हणतात इथे मंडप होता आणि आम्ही म्हटलं की इथेच आपण तो इव्हेंट करूया. सो लॉन्च इव्हेंट आपण इथेच करतो आणि परत एकदा थोड्या वेळाने आपण लावूया परत गाणं हा दादा थोड्या वेळाने परत एकदा लावूया काय चमत्कार म्हणता येईल खरंच हा तर आता दीप प्रज्वलन झालंय आणि आपण एक काम करूया गाणं बघूया कोणीच गाणं बघितलं नाही गाणं बघूया काय ऍक्च्युअली वाजले होते 11:00 आम्ही गाणं बघितलेलं नाहीये पण आता वाजले आहेत 12:15 म्हणजे ऑलमोस्ट गाणं रिलीज होऊन 1.5 तास गेलेला आहे आम्ही गाणं बघितलं नाहीये तर आता गाणं पहिलं बघूया आपण सगळ्यांनी मिळून आणि मग आपण थोडं गप्पा मारूया ओके चलो चलो चलो. आपण पहिल्यांदा हे गाणं आता बघतो आहे ऑलमोस्ट आता 12:20 झाली आहेत आणि हे फर्स्ट रिएक्शन्स बघतोय आपण आता कसं वाटतंय गाणं आता Thank you.
हातभाराच्या मुलाचं हे घडलं आणि सगळ्यांनी फुल सगळेजण मनापासून जे कंटेंट बनतं ना ते असं बनतं आणि थँक्यू सो मच सगळ्यांना लव यू. म्हणजे हा गाणं आमचं नसून आता तुमचं झालं आहे सगळ्यांचं, तर सगळ्यांनी गाणं शेअर करा, जास्तीत जास्त प्रेम द्या आणि प्रत्येक बाप्पाच्या चरणी हे गाणं पोहोचवा हीच अपेक्षा करतो. थँक्यू. आणि आता आपण जे डेब्यू झालेले आहेत गाण्यात डेब्यू झाले आहेत श्वेता ताई आणि मायराचे पप्पा गौरव दादा, काय बोलणार दादा गाण्याबद्दल? म्हणजे स्पीचलेस आहे. म्हणजे आम्ही गाणं आपण पहिल्यांदा जेव्हा बघितलं होतं, फर्स्ट कट बघितला होता, पण अजूनही काही बाकी होतं तुम्ही मला म्हणत होतात आणि ते तुम्ही म्हणाल की मॅजिक आहे काहीतरी आणि ते मॅजिक खरंच शेवटचं जे लाईन्स आहेत त्या अजूनही काटे येतात आणि ते अंगावर घेऊन येतं. म्हणजे बघा, एक स्टोरी आहे ती, 5 मिनिटांमध्ये आपण गणपती घरी घेऊन येतो, गणपती बसवतो, विसर्जन करतो आणि ती स्टोरी 5 मिनिटात सांगायची आपल्या सगळ्यांना काहीतरी वेगळंच आहे आणि हे प्रवीण जनरल्स आणि त्यांची टीम करू शकते. सो त्यांच्या पूर्ण टीमला मी खरं तर खूप खूप धन्यवाद म्हणतो आणि तुम्ही आम्हाला कास्ट केला याच्यासाठी आम्ही तुम्हाला काय म्हणतात थँक्यू बोलतो. बिकॉज ही त्यांची दांडगी इच्छा होती की तिच्या बरोबर, तिच्या मायराच्या बरोबर तिचे आई वडील म्हणून तुम्हीच असायला पाहिजे आणि त्यांची आणि मायराची ही दांडगी इच्छा पूर्ण झाली. आणि मी म्हणेल की काय म्हणतात, गणपती सारखं कुठलं गाणं असू शकतं. म्हणजे कधी तरी देवाचीही ती इच्छा होती की पहिल्यांदा तिघही आम्ही स्क्रीनवरती त्या गाण्यावरती येऊ. सो आणि तुम्ही बघितलं नसेल तर नक्की सगळ्यांनी जाऊन गाणं बघा, गाणं फील करा. बघण्यापेक्षा ना ते गाणं फील करा, कारण का ते इट इज ऑल अबाउट इमोशन्स आणि ते इमोशन्स ज्या पद्धतीत काय म्हणतात स्क्रीन प्ले वरती घेऊन आलेत दादा म्हणा, अक्षय आहे, पूर्ण टीम आहे, त्याला काहीतरी वेगळं लागतं, देणगी लागते आणि ती खरंच या पूर्ण टीम कडे आहे. आणि तुम्ही खरंच हे गाणं मनापासून शेअर करा आणि देवाचरणी आम्ही हे गाणं अर्पण करतो, माझा लाडका देव बाबा. थँक्यू. मायरा काहीतरी बोलते आहे. ते शेवटचं जे रेकॉर्डिंग आहे, म्हणजे आम्ही रेकॉर्डिंगला जेव्हा स्टुडिओमध्ये होतो दादांचा इथे, तर आता म्हणाले हेच मॅजिक आहे. म्हणजे चेरी ऑन टॉप म्हणतो ना, म्हणजे आपण सगळं केक बनवला, सगळं केलंय, सगळं प्रोजेक्ट केलाय, काम केलंय, पण त्याच्यावरती आपण एक म्हणतो ना चेरी ठेवल्यानंतर त्याला एक साधेसं रूप येतं, तेच आहे ते मायरांनी केलेलं आणि मायरांचं मॅजिक हॅज वर्क, दादाची मॅजिक हॅज वर्क
आणि लॉट्स ऑफ लव. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. आपण आपलं आता इंट्रो करूया ना. आता हे गाणं परत गायला आहे दिया वाडकरने, कारण की माझा बाप्पा खूपच वेगळ्या लेवलवर गेला आणि हे दुसरं बाप्पाचं वर्जन आम्हाला करायचं होतं, तर हे सोपं नव्हतं. जिथून आमचं स्टार्ट झालं गोवर्धनी माता मंदिरमधून, आणि तिथंच आमचं हे गाणं सुद्धा एंड झालं होतं. म्हणजे आमचं योगायोग आम्हाला चांगलं, म्हणजे चांगलं काही घटना घडल्या, पोलिसांनी आम्हाला मस्तपैकी मार्गदर्शन दाखवलं, त्याचं मार्गदर्शन. आणि त्याच्यावर शेवटचं सेही केला अक्षय, सँडी, मितेश वगैरे हे लोक पळून सॅगी होता, प्रेम होता. म्हणजे या लोकांना एका साईडला आमचं पोलिसांचं पूर्ण स्ट्रगल चालू आहे आणि एका साईडला शूट पण चालू आहे. म्हणजे विचार करा, एवढ्या बाप्पाने पण याच्यासाठी परीक्षा घेतली आमची. म्हणूनच बाप्पाचं नाव विघ्नहर्ता याच्यासाठीच आहे की कितीही काही अडचणी येऊ देत पण गाणं तुम्हाला घेऊन येणारच म्हणणार. आणि आज तेही झालं. तुम्हाला माहितीये गाणं ऍक्च्युली येणार होतं सकाळी 11 वाजता लाईव्ह येणार होतं, आम्ही शेड्यूल केलं होतं, पण 10:45 ते गाणं कसं लाईव्ह गेलं आम्हाला कोणालाच माहिती नाही. आणि आम्हाला प्रतिक्रिया यायला लागला की अरे गाणं लाईव्ह गेलं 11 टायमिंग आहे, कदाचित देवालाही तेच पाहिजे होतं, एवढा इतका टाइम नाही रुकेंगे. शूट झाल्यानंतर आपण रेकॉर्डिंग आता 2-3 दिवसापूर्वी केलं, म्हणजे 8-10 दिवसांनी त्याच इमोशन्स ते डायलॉग बोलणं हे म्हणजे खूप तिची कमालच आहे. ते सिरियसली मजा आली. म्हणजे डब करताना अक्षयने काही लाईन्स लिहिलेल्या आणि आम्ही त्या लाईन्स पाहिजेच होत्या आम्हाला कंपल्सरी, कारण की कसं एंड नॉर्मली असाच होतो. पण छोट्या मुलांची कथा नाही कोणी मांडत सर. या गाण्याचं हे मिनिंग होतं जसं आईला स्नेहाने जे केलं होतं, बोलतात ना तिचं 1.5 तास आम्ही तिला खूप त्रास देत होतो, पण तिला म्हटलं होतं की ह्याच लाईन आयुष्यभर राहणार आहेत आणि त्या खरोखर त्या राहिल्या. तशाच्या मारायच्या सुद्धा लाईन आयुष्यभर राहणार लहान मुलांसाठी. आणि खूप हे रेकॉर्डिंग सँडीने केलं ऍक्च्युली. तो रेकॉर्डर रेकॉर्डिंग नाही, त्याला जबरदस्तीने बसवलं, त्याला सांगितलं आपल्याला मायराचं करायचं आहे. म्हणजे ते आमच्या आपल्या आमच्यात म्हणजे एकदम ती मिलून मिसळून असते आणि परत रेकॉर्डिंगला नेणं परत मग त्याच्यात एकत्र येऊन तिने अक्षय आणि मी आम्ही दोघं जण अरे तिला रडून कसं सांगायचं. आम्ही एक दिवस ट्राय करत होतो आणि आम्ही टोटली फ्लॉप होतो, आम्हाला रडताच नव्हते येत. नाही तिचा ऍक्ट बघून आम्ही आम्हाला कन्सिडर लागतं की ती 100% व्यवस्थित करते. सो मजा आली या कंटेंट करताना. आणि पप्पाचं करताना म्हणजे असं नाही, माझं पप्पाचं पण करताना 6 दिवसाचा कालावधी होता आणि याचा पण खूप शॉर्ट वाटत होता. म्हणजे गाणं रेकॉर्ड करणं पण आहे. नारळी पौर्णिमा संपली, नारळी पौर्णिमाच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून रेकॉर्डिंगला गेलो आणि लगेच दुसऱ्या दिवशी इथे शूटला होतो. म्हणजे झोप गायबच होती. टीम कालपासून झोपलेली झोपली. हा 2 दिवस झोपलेले नाहीत. सँडी गेला कोमात होता, तो पण येईल. पण सगळ्या टीमचं खरं म्हणजे टीमचं पण दादा म्हटल्यानुसार प्रत्येक टीमचा मेंबर आहे ना तो एक पॉवर आहे आणि तो स्वतःसाठी नाही तर ते कंटेंटसाठी जपतो आणि ते कंटेंट तुम्हाला दिसतं. आणि प्रत्येक जण आता एवढे जण आहेत सगळ्यांच्या आणि कंटेंट एकाने नाही बनत, सगळ्यांनीच बनतो, सगळ्यांच्या ब्लेसिंगनी बनतो. आणि त्याच्यात सगळ्यांची मेहनत आणि सगळ्यांनी सगळ्यांचं थोडं थोडं हातभार लागलं ना तिथंच हे कंटेंट जिंकलं होतं. आणि मी एडिटर स्वरसागरचे ढोलताशा पथक जे आपल्याला लाभलं होतं ते सुद्धा आहेत. अक्षयच्या पूर्ण टीमला थँक्यू सो मच का दळ गेले आपल्याला. अक्षय काय बोलशील गाण्याच्याबद्दल? तीनच शब्द आहेत, प्रेम, भावना आणि जिव्हाळा. याचं संमिश्रण बघायचं असेल तर ते गा. अजून मी म्हणजे आता मी आहोत तर आपण सगळे इंट्रोज करूया. या गाण्याला जे मेकअप केलं होतं तर ताई तुम्ही पण उभ्या राहा आणि तुम्ही पण प्रतिक्रिया सांगा की तुम्ही फक्त मेकअप केलं होतं नंतर हे बघलं नव्हतं तुम्ही काय होणार आहे, तर त्याचं प्रतिक्रिया सांगा. हे बघितलं की डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं, तर याच्या पलीकडे काय बोलणार. खूप खूप सुंदर, म्हणजे ते इमोशन्स अगदी मनातून बाहेर येत होते. असं वाटत नव्हतं की खूप म्हणजे खूप मस्त, खूप मस्त. आणि त्याच्यानंतर मी स्नेहाला विचारेन, म्हणजे स्नेहाला पहिल्यांदा गाणं कधी दाखवलंच नव्हतं, तिला डायरेक्ट सरप्राईज होत आणि तिला कसं वाटलं? मला हे असंच करतं म्हणजे दाखवत नाही. ते
डिरेक्टली फायनल आउटपुट बघून खूप मजा असते, आणि सगळेच रडले म्हणजे सगळे रडले, खूप छान झालंय गाणं. आणि मायरा म्हणजे कमालच, आणि दिया म्हणजे बोलतात ना दोन शक्ती आहेत जिच्यावर सरस्वतीचा हात आहे, ते दोघे एकत्र आले त्यावेळी सूट करत होते. आणि आता आपण युक्ताला विचारूया. युक्ता, तू युक्ताचं पहिल्यांदा होतं बॉलिवूडच्या बरोबर, तर कसं वाटतं युक्ताला? बॉलिवूड आणि स्पेशली मायरा सोबत काम करायची खूप इच्छा होती, ती आज पूर्ण झाली आणि सर्वांसारखे माझेही अश्रू अनावर झाले. आणि मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही हे गाणं नक्कीच बघा, शेअर करा, तुम्हालाही ते त्या भावना तुमच्याही एकदम स्पष्ट होतील आणि तुम्हाला हे गाणं परत परत बघावं असं वाटतं जशी आत्ता आमची स्थिती झाली आहे. खूप धन्यवाद. आपण आईला विचारले ना, सगळ्यात मोठा माणूस आपल्यापैकी, तर आईला सांगा आई कसं वाटलं गाणं? सगळ्यांनी मजा केली, चांगलं सुंदर. आणि हे गाणं करताना मला आठवेल का जसं मला मायरा दिसली, दिया दिसली, तशी मला पहिला क्लिक झाली ती आई, कारण की या गाण्यात आई दिसलीच पाहिजे माझ्या डोक्यात होतं की आई म्हणजे एकदम प्रॉपर जाणार, तर ते डोक्यात आलं. आणि आम्ही नितेशला सांगितलं, नितेश आम्ही फॅमिली लागेल आपल्याला पूर्ण, तर सगळ्या फॅमिलीचं मी थँक्यू सो मच. आणि तुम्हाला पण कसं वाटलं? तुम्हाला पण आम्ही पण टीव्हीवर आलो, नितेशला पण आम्ही सांगितलं का खूप छान वाटलं इथे. पण असंच म्हणजे सर्वांनी लाईक करा, शेअर करा, युट्यूबवर खूप सुंदर गाणं आहे, त्याचे लिरिक्स अतिशय सुंदर आहे, मनाला भावतील अशा लिरिक्स आहे. ऑल द बेस्ट बॉलिवूड टीमसाठी. नाही खूपच सुंदर गाणी आहे, म्हणजे आम्हाला वाटलं ना की आम्ही पण नव्हतं स्वतः असं बघितलं, टीझरच बघितलेलं आम्हाला नितेशने पण घ्या दाखवलं, पण खूप सुंदर गाणी. आता ते गाणी तुमचं राहिलेलं नाही, ते आता आमचं सगळ्यांचं सुंदर आणि बघा नक्की. आणि खूप खूप ऐकवासाठी आता आम्हाला, आम्ही तर कालपासून बघतोय, माझी तर 2 दिवस तब्येत नव्हती बरी, मी टीझर बघितला आणि मला एकदम फ्रेश वाटायला लागली. नाही खूपच सुंदर लागली, मस्त एकदम. पण म्हणतील आता काहीतरी प्रवीण कोळी आणि योगिता कोळी हे कोळी असून सुद्धा मराठी चांगलं गाणं उत्पन्न करतात, निर्माण करतात, दरवर्षी काहीतरी नवीन देतात. हा आमच्या समाजाला खूप मोठा अभिमान आहे की कोळी असून ह्या क्षेत्रामध्ये चांगली चांगली गाणी बनवतात आणि आम्हाला बघायला मिळतं. आणि कोविडच्या काळानंतर असा माझा देवबाप्पा घरी आला आणि सगळ्यांना एकत्र आणलं आणि इतका मोठा सोहळा करून सगळ्यांना आनंदित केलं, खूप छान वाटलं. आणि गाणं तर सुपर. त्याची मध्ये सुद्धा काहीतरी बोलेल थोडं दोन शब्द. गाणं खूप छान आहे, लास्टला खूप रडायला आलं, मस्तच वाटलं गाणं. नितेश आणि कोळीवूड टीम थँक्स. नितेशचे पप्पा सुद्धा आहेत पाठीमध्ये, खूप छान. आणि गाणं खूप छान आहे, आणि सगळ्यांना जेवढे बघतायत त्यांनी मायराची म्हणजे रिहूच्या कडून आम्ही एक रिव्ह्यू घेणार आहे. रिहूची मम्मीचा रिप्लाय रियांशला, आम्ही आलेले होतो इथे मुंबईला, तर रियांशला पण म्हणजे त्याला एवढी आवड नाही आहे, त्याला आम्ही सांगतो की तू जा मायरामुळे तुला खूप काहीतरी प्लॅटफॉर्म मिळाला. तर त्याने पण केलं थोडंफार, म्हणजे नाही करण्यापेक्षा थोडंफार तरी केलं आहे. तुम्ही नक्कीच सॉन्ग बघा, खूप छान आहे, मस्त आहे. रिहू आमचा प्रोड्युसर आहे. आणि गाणं परत एकदा जरा ऐकूया, परत एकदा फील घेऊया आणि हा लाईव्ह आपण इथेच एंड करतो आहे. तर गाणं जास्तीत जास्ती लोकांपर्यंत पोहोचवा, देवाचरणी हे गाणं पोहोचवा आणि गणपतीच्या या पूर्ण मौसम मध्ये हे गाणं वाजू द्या जोर शोर से. Thank you.
फोटोग्राफी का म्हणा सिनेमॅटिक जे काही तुम्हाला आज फुटेज सगळं दिसतंय ते सगळं मितेशमुळे आहे आणि एडिटिंग आणि सगळं DI आणि जे काही तुम्हाला आज युट्यूबवरती सगळं जे काही दिसतंय आणि हे प्रॉडक्ट तुम्हाला फायनल प्रॉडक्ट तुम्हाला कसं दिसतं ते सगळं सँडीमुळे आहे. म्हणजे इट इज लाईक अ दोन पिलर आहेत हे बॉलिवूड प्रोडक्शनचे आणि ते भक्कमपणे उभे दादा हे की नाही दादा हिऱ्या आणि खूप सुंदर काम करता आहेत. म्हणजे प्रोजेक्ट वाईज बघायला गेलं तर खूप काही इम्प्रुव्हमेंट ते लोक करता आहेत. आई सॉन्ग पासून आपण या प्रोडक्शन बरोबर जुळलो गेलो होतो. हा दुसरा सॉन्ग करतो आहे आणि ते पण बाप्पाचं सॉन्ग आहे आणि खरंच याची खूप मेहनत आहे बिकॉज रात्रभर जागा होता 3-4 दिवस झोपणार नाहीये त्याच्या चेहऱ्यावर करतो पण आता 4 वाजले आहेत आणि पत्ता आलेला आहे. पण नेव्हरदेलेस काय म्हणतात 30 खरी परीक्षा असते आणि आज ती परीक्षेमध्ये आपण पास झालेलो आहे. सो थँक्यू सो मच. आता आपण इकडनं रजा घेऊया बिकॉज आपल्याला निघायचं आहे. सो थँक्यू सो मच टीम बॉलिवूड. थँक्यू. चलो बाय एव्हरीबडी. चलो हे अजिंक्य कुठे इकडे आहे काय तू का रे टकलिया. काय बंडुका सगळ्यांना बंडुका आजीला नमो कर. आतमध्ये जा. आतमध्ये उभी रहा. हा आता नमो कर. गुड गर्ल. चलो मला खूप आशीर्वाद द्या. अरे वा पोलीस भाई. चला आई हो. चलो बाय. थांबा. काही पण बोलते का तू. खाणार नाही तू गई काय. आता मला काही समजलं. मी इतकी थकली आहे. लाडका देव बाप्पा गाणं झालं आहे रिलीज. श्वेता तू जरा नाव घे ना प्लीज. प्लीज बघितलं कसं झटकन केलं की नाही. सचिनने मारला सिक्स फिक्स काय पण. चला 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 उभा रा. माझा लाडका देव बाप्पा.